नमस्कार बालमित्रांनो स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढणाऱ्या कैक देशभक्तांचे स्मरण आणि त्यांना नमन म्हणून ही विशेष कथा मी सौरेखा संपत पाटील अध्यापिका कन्या विद्या मंदिर टाकवडे घेऊन येत आहे कथा कथा स्वातंत्र्याच्या स्मरण स्वातंत्र्यवीरांचे भाग सहासष्ट सरोजिनी नायडू सरोजिनी नायडू या एक राजकीय कार्यकर्त्या आणि कवयित्री होत्या नागरी हक्क महिला मुक्ती आणि साम्राज्यवाद विरोधी विचारांच्या समर्थक वसाहतवादी राजवटीपासून भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात त्या एक महत्वाची व्यक्ती होत्या नायडू यांच्या कवितामुळेच महात्मा गांधी यांच्याकडून त्यांना भारताची कोकिळा ही पदवी प्राप्त झालेली होती सरोजिनी यांचा जन्म हैदराबाद मधील बंगाली कुटुंबात इसवी तेरा फेब्रुवारी अठराशे एकोणऐंशी साली झाला त्यांचे शिक्षण मद्रास लंडन आणि केम्ब्रिज मध्ये झाले इंग्लंड मध्ये राहिल्यानंतर जिथं त्यांनी मताधिकारवादी म्हणून काम केलं त्या ब्रिटिश राजवटीपासून भारताच्या स्वातंत्र्यासाठी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या चळवळीकडे आकर्षित झाल्या त्या भारतीय राष्ट्रवादी चळवळीचा एक भाग बनल्या आणि महात्मा गांधी आणि त्यांच्या स्वराज्याच्या कल्पनेच्या अनुयायी बनल्या त्यांनी अठराशे अठ्यानव मध्ये गोविंद नायडू या एक सामान्य चिकित्सक यांच्याशी विवाह केला एकोणीशे पंचवीस मध्ये त्यांची भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या अध्यक्षपदी नियुक्ती झाली आणि नंतर एकोणीसशे सत्तेचाळीस मध्ये त्या संयुक्त प्रांताच्या राज्यपाल झाल्या त्या भारताच्या वर्चस्वात राज्यपाल पद धारण करणाऱ्या पहिल्या महिला बनल्या नायडूंच्या कवितेत लहान मुलांच्या कविता देशभक्ती शोकांतिका यासह हो, अधिक गंभीर विषयावर लिहिलेल्या दोन्ही कवितांचा समावेश आहे नायडू यांनी महात्मा गांधी गोपाळकृष्ण गोखले रवींद्रनाथ टागोर आणि सरला देवी चौधरी यांच्याशी घनिष्ठ संबंध निर्माण केले एकोणीसशे सतरा नंतर त्या गांधींच्या ब्रिटिश राजवटी विरुद्धच्या अहिंसक प्रतिकाराच्या सत्याग्रह चळवळीत सामील झाल्या ब्रिटिश राजवटीपासून मुक्त होण्याच्या त्यांच्या सततचा प्रयत्न एक भाग म्हणून ऑल इंडिया होमरूल लीगचा एक भाग म्हणून नायडू एकोणीसशे एकोणीस एकुनीश मध्ये लंडनला गेल्या पुढच्या वर्षी त्यांनी भारतातील असहकार हो चळवळीत भाग घेतला एकोणीसशे चोवीस मध्ये नायडू यांनी पूर्व आफ्रिकन इंडियन नॅशनल काँग्रेसचे प्रतिनिधित्व केले एकोणीसशे पंचवीस मध्ये नायडू या भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या पहिल्या महिला अध्यक्षा होत्या एकोणीसशे सत्तावीस मध्ये नायडू अखिल भारतीय महिला परिषदेच्या संस्थापक सदस्या होत्या एकोणीसशे अठ्ठावीस मध्ये तिने अहिंसक प्रतिकाराला प्रोत्साहन देण्यासाठी युनायटेड स्टेट्स मध्ये प्रवास केला नायडू यांनी दक्षिण आफ्रिकेतील पूर्व आफ्रिकन आणि भारतीय काँग्रेसच्या एकोणीसशे एकोणतीसच्या अधिवेशनाची ही अध्यक्षपद भूसवले एकोणीसशे तीस मध्ये गांधींना सुरुवातीला महिलांना दांडी यात्रेसाठी सामील होण्याची परवानगी द्यायची नव्हती कारण अटकेच्या उच्च जोखमीसह ती यात्रा शारीरिक दृष्ट्या कष्टाची होती पण नायडू आणि कमला देवी चट्टोपाध्याय आणि खुर्शेद नवरोजी यांच्यासह इतर महिला कार्यकर्त्यांनी त्यांचे मन वळवले आणि मोर्चात सामील झाल्या सहा एप्रिल एकोणीसशे तीस रोजी गांधींना अटक करण्यात आली तेव्हा त्यांनी नायडू यांची मोहिमेच्या नव्या नेता म्हणून नियुक्ती केली अटकेमुळे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने लंडन इथे झालेल्या पहिल्या गोलमेज परिषदेपासून दूर राहण्याचा निर्णय घेतला गांधी कराराच्या पार्श्वभूमीवर लॉर्ड नायडू यांना ब्रिटिशांनी एकोणीसशे बत्तीस मध्ये तुरुंगात टाकले एकोणीसशे बेचाळीस मध्ये भारत छोडो आंदोलनात सहभागी झाल्याबद्दल ब्रिटिशांनी नायडू यांना पुन्हा तुरुंगात टाकले त्यांना एकवीस महिने तुरुंगवास भोगावा लागला भारताची कोकिळा ला असे सरोजिनी नायडू यांना म्हटले जाते भारताच्या स्वतंत्र सम्रास सरोजिनी नायडू यांनी आपले एक महत्वपूर्ण योगदान दिले आहे सरोजिनी नायडू एक क्रांतिकारी महिला होत्या भारताला गुलामगिरीतून सोडवून स्वतंत्र मिळवून देण्याकरता खूप संघर्ष त्यांनी घेतला होता एक उत्तम राजकारणी आणि स्वतंत्र सेनानी एक फेमिनिस्ट कवयित्री आणि आपल्या काळातील एक महान वक्त्या सरोजिनी नायडू होत्या मोठे मोठे दिग्गज देखील सरोजिनी नायडू यांची भाषणं ऐकून मंत्रमुग्ध होऊन जात अशा या भारताच्या कोकेला विनम्र अभिवादन धन्यवाद